नमस्कार मी वैशाली एकदम खुसखुशीत पण अजिबात मऊ न होणारी शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी गॅसवर मी पातेलं गरम करायला आहे आणि लगेच त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी आहे नंतर आहे एक वाटी सनफ्लॉवर ऑइल आणि सव्वा वाटी साखर गॅसचा सगळ्यात छोटा बर्नर घेतलेला आहे आणि आत्ता गॅसची ज्योत मी मध्यम ठेवलेली आहे आणि एकदा आता हे सगळं मिश्रण आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला उकळी येईपर्यंत आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे इथे मी सनफ्लॉवर तेलाचा वापर केलेला आहे पण त्याच्याऐवजी तुम्ही वनस्पती तुपाचा वापर केलात तरीही चालेल आणि ते घेणार असाल तर ते तूप पातळ करून एक वाटीच तुम्हाला घ्यायचं आहे आता आपल्या मिश्रणाला छान उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि हे जे सगळं मिश्रण आहे हे बघा साखरही याच्यामधली विरघळली गेलेली आहे आणि आता एका परातीमध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण आता हे मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे तुम्हाला थोडंसं जर का मीठ इथे वापरायचं असेल तर तुम्ही पाणी जेव्हा आपण उकळत ठेवलेलं आहे त्याच वेळेस त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्या आणि आता आपलं मिश्रण हळूहळू गार होतं आहे लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट आता ह्याच्यात मिसळताना हे मिश्रण आपल्याला गार करूनच घ्यायचं आहे नंतर इथे मी पाच वाट्या मैदा मोजून घेतलेला आहे गरज पडेल तसा आपण तो कमी जास्त वापरणार आहोत आणि हा मैदा सुरुवातीला आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि आता हे जे मिश्रण आपण गार करून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडा थोडा मैदा आपल्याला मिसळून घ्यायचा आहे एकदम मैदा घालायचा नाही एकदम मैदा घातला गेला तर आपल्या या मिश्रणाच्या लगेच गुठळ्या व्हायला सुरुवात होते आणि हे मिश्रण आत्ता एकजीव करत असताना यातल्यासुद्धा गुठळ्या या पद्धतीने आपल्याला हळूहळू मोडून घ्यायच्या आहे आणि पहिलं मिश्रण व्यवस्थित मिसळलं गेलं की नंतर परत आपण मैद्याचं मिश्रण थोडं थोडं ह्याच्यामध्ये घालत जायचं आहे इथे मी आपल्या ह्या शंकरपाळ्यांना कुठलाही वेगळा स्वाद देणार नाही आहे त्यामुळे मी इथे याच्यामध्ये वेलची पावडरसुद्धा घालणार नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडर इथे वापरू शकता आणि अशा प्रकारे हळूहळू आपण बाजूला ठेवलेला जो मैदा आहे तो या मिश्रणात घालत जायचा आहे आणि सुरुवातीला आपण पाच वाट्या जो मैदा घेतला होता तो मैदा मी याच्यात पूर्णपणे मिसळून घेतला आहे आणि अजून मला मैद्याची गरज आहे एकंदरीत जितपत आपण हा घट्ट भिजवू तितके आपले शंकरपाळे छान होणार आहेत तर मी अजून एक वाटी मैद्याचा इथे वापर केलेला आहे एकंदरीत म्हणजे आपण सहा वाट्या मैदा इथे वापरलेला आहे माझ्यासाठी याला सव्वा वाटीचं साखरेचं प्रमाण बरोबर आहे पण तुम्हाला शंकरपाळे गोड आवडत असतील तर तुम्ही दीड वाटी साखर घालू शकता आणि शंकरपाळ्याचं आपलं हे पीठ आता छान मळून तयार आहे आता मी ह्याचे असे गोळे करून घेते आणि पीठ भिजवल्यानंतर आपण लगेच शंकरपाळे करायला सुरुवात करतोय आणि अशा प्रकारे आपण ह्या पीठाचे गोळे करून घेतलेत ह्यातला एक गोळा आपण घ्यायचा आहे आणि पोळपाटावर एकदा हा गोळा नीट असा मळून घ्यायचा आहे आणि अगदी आपण नेहमी पोळी लाटतो त्याच पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे लाटत असताना इथे कुठेही आपल्याला तेलाचा किंवा पिठाचा वापर करायची गरज नाही आहे आणि ही जी पोळी आपण लाटून घेतो आहे ही पोळी थोडीशी जाडसरच आपल्याला लाटायची आणि आता सगळ्या बाजूनी मी याला थोडासा चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मला शंकरपाळे हे एकसारख्या आकारामध्ये करायचे आहेत आणि कापून घेतलेलं हे बाजूचं पीठ जे आहे ते आपण परत वापरू शकतो आणि आता पाहिजे त्या आकारामध्ये आपण शंकरपाळे कापून घ्यायचे आहेत इथे मी तुम्ही बघितलं तर खूप मोठा आणि खूप छोटा असा आकार करत नाही आहे कारण नंतर हे आपले शंकरपाळे परत छान असे फुगणार आहेत त्यामुळे खूप मोठा आकार त्यांना देऊ नका असं मी तुम्हाला सुचवेन आणि जेव्हा आपण असे एकसारख्या आकारामध्ये शंकरपाळे तयार करतो तेव्हा ते दिसायलाही खूप छान दिसतात आणि इकडे एकीकडे हे शंकरपाळे आपले कापून घेत असतानाच मी दुसऱ्या बाजूला गॅसवर तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि हे शंकरपाळे तळायला मी सनफ्लॉवर तेलाचा वापर करणार आहे आणि आपण हे इतपत जाड असे कापून घेतलेले आहेत आता इकडे गॅसची ज्योत मी मध्यम ठेवलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये कापून घेतलेले शंकरपाळे तळून घेतो आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला परत पुढचे शंकरपाळे आपल्याला लाटता येतात सुरुवातीला शंकरपाळे तळत असताना गॅसची ज्योत एकदम बारीकच ठेवायची आहे एक दीड एक मिनटं साधारण आपण हे बारीक ज्योतीवर तळल्यानंतर मग गॅसची ज्योत मध्यम करायची आहे सुरुवातीलाच जर का आपण गॅसची ज्योत मोठी केलेली असेल शंकर तर शंकरपाळ्याचा वर्ण रंग बदलतो पण आतून मात्र ते कच्चेच राहतात आणि तुम्ही बघितलं तर एकाच वेळेस मी खूप शंकरपाळे असे त्या तेलात सोडलेले नाही आहेत तर ते सगळीकडे फिरण्यासाठी त्याला थोडीशी आपल्याला जागासुद्धा देणं तेवढंच गरजेचं असतं आणि अशा प्रकारे अधेमध्ये आपल्याला हे शंकरपाळे ढवळत राहायचे आहेत अगदी तुम्ही बघितलं तर आपले शंकरपाळे छान असे फुलायला लागलेले आहेत आपण कुठल्याही प्रकारचा बेकिंग पावडर बेकिंग सोडा यांचा वापर न करता सुद्धा आपले शंकरपाळे छान असे फुगतायत आणि नंतरही ते तळून झाल्यावर बघितलं तर त्याला छान असे सुद्धा सुटतात इथे मी वाटीचं माप घेतलेलं आहे पण तुम्ही कप किंवा ग्लास या कशाचाही वापर केला तरीही चालेल फक्त मग कप घेतला तर एक कप तेल एक कप आपलं पाणी आणि सव्वा कप तुम्हाला साखर घ्यावी लागेल आणि ही जी पद्धत मी आज तुम्हाला दाखवते ही अगदी साधी सोपी कुणालाही सहज करता येईल अशी पद्धतीने आपण शंकरपाळे करतो आता साधारण दीड मिनटं झाली आहेत आणि मी गॅसची ज्योतता मध्यम केलेली आहे आणि हे बघा अगदी आपले शंकरपाळे सुरुवातीला जरी ते एकमेकांना चिकटलेले असले तरीही तेलात सोडल्यानंतर ते आपोआपच सगळे वेगळे वेगळे झालेले आहेत आणि अशा प्रकारे तळत असताना या शंकरपाळ्यांचा रंग असा बदलला की ते बाहेर काढायचे आहेत आणि याच पद्धतीने बाकीचे सगळे शंकरपाळे कापून तळून घ्यायचे आहेत हे सगळे जे शंकरपाळे आहेत हे साधारणपणे एक किलोच्या आसपास तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार